जतमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून अशोक केंगार या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. जतमध्ये एका खासगी सावकारकीच्या मारहाणीमुळे एका तरुणाने गळफास घेऊन काल रात्री आत्महत्या केली आहे. जत तालुक्यात बेकायदा सावकारच्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. सावकारीच्या पश्चात अडकलेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. अशोक केंगार असे तरुणाचे नाव आहे. अशोक हा रिक्षा चालवत होता. सावकाराने रिक्षा विकल्याने तो बेरोजगार झाला. त्यामुळे तो जत शहरातील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करीत होता. मंगळवारी राजू कांबळे या सावकाराने तो काम करीत असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन धिंगाणा घातला, व्याजाचे पैसे दे म्हणून मारहाण केली. अशोक केंगार यांच्या जवळ पैसे नव्हते, त्यामुळे राजू कांबळे व त्याच्या साथीदाराने केंगारास मारहाण केली. सावकाराच्या मारहाणीला कंटाळून अशोक केंगार यांनी मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत अशोक यांच्या पत्नी आरती केंगार यांनी जत पोलिसात तक्रार दिली आहे. चंद्र कांबळे माती समाज इथे आम्ही रहिवासी असून आमच्या काल ठिकाण काल अशोक केंगार हा गळफास घेऊन आत्महत्या करून घेतलेला आहे. तरी व्याजाच्या रकमेला कंटाळून आणि जरा खाजगी सावकार लोक जे आहेत ते त्याला भरपूर त्रास दिले आहेत आणि त्या त्रासाला कंटाळून काल त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या करून घेतलेलं आहे. तरी लवकरात लवकर जे आरोपी आहेत ते खाजगी सावकार जे आहेत त्यांना लवकरात लवकर पोलीस स्टेशन आणि पोलिसांनी अटक करून अशोक केंगऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन, सर्व ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, संपूर्ण कपडे बजेट मध्ये, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत, मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली.